पण त्या ठिकाणी जर ज्यांचं राज्य आहे त्यांनी अनेक वचनांची आणि मोठ्या मोठ्या आश्वासनांची खिराफत लोकांना दाखवून मतं घेतलेली आहेत. पण निश्चितपणे ही मतं घेतल्यानंतर खरंच त्यांच्या केलेल्या जे काही वचनं आहेत त्यांच्यावर हे उतरले का, याच हे आज पाहण्याची पहिली गरज आहे. आणि म्हणूनच ईशान्य मुंबई जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर विभागातील लोक देखील आज या विषयाला मान्य करत आहेत. आज ज्या पद्धतीने प्रत्येक वस्तूमध्ये दर वाढवत आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये महागाई वाढत आहे, म्हणजे ज्या विषयांच्या मतांवरती लोकांचं राजकारण केलं गेलं, या राजकारण करणाऱ्या सरकारचा ह्या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आज पेट्रोल डिझेल तर नव्हेच तर इतर खाद्याची वस्तू आहेत त्यांच्यावर देखील इतक्या मोठ्या महागाईचा जो काही भार पडलेला आहे याचं सर्वसामान्य लोक त्याचा अनुभव घेत आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं.